हॅलो एवरीवन, तर आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला पुढचा प्रोग्राम बघायचा आहे. प्रॅक्टिकल नंबर 8, प्रोग्राम टू इम्प्लिमेंट द फ्रेंड फंक्शन. ठीक आहे, तर लास्टच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 7 बघितलेला आहे की प्रोग्राम फॉर द ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर थेअरी पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे की फ्रेंड फंक्शन म्हणजे काय, फ्रेंड फंक्शन कसं काम करतं. ठीक आहे, तर पुन्हा एकदा आपण थोडक्यात बघूया. फ्रेंड फंक्शन ऑफ क्लास इज डिफाइंड आउटसाइड ऑफ दॅट क्लास, बट इट हॅज द राईट टू ऍक्सेस ऑल प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड मेथड्स ऑर मेंबर्स ऑफ द क्लास. इवन दो द प्रोटोटाइप्स फॉर द फ्रेंड फंक्शन्स अपीयर इन द क्लास डेफिनेशन, फ्रेंड्स आर नॉट मेंबर फंक्शन्स. म्हणजे थोडक्यात काय, फ्रेंड फंक्शन म्हणजे काय, फ्रेंड फंक्शन हे मेंबर फंक्शन नसतात क्लासचे, ते आउटसाइड ऑफ दॅट क्लास डिफाईन केले जातात. ठीक आहे, फक्त आपल्याला काय थोडक्यात काय करायचं आहे, तर तो आउटसाइड फंक्शन आणि त्या क्लास ह्याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात एक फ्रेंडशिप क्रिएट करायची बाय युझिंग द फ्रेंड कीवर्ड. ठीक आहे, तर आजच्या ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला एक डेमो प्रोग्राम म्हणून बघायचा आहे. ठीक आहे, तर प्रॅक्टिकल नंबर 8 मध्ये एक्झरसाइजच्या अंडर टोटली 2 प्रोग्राम्स दिलेले आहेत. तर त्या 2 प्रोग्राम पैकी आपल्याला आज एक प्रोग्राम इथं बघायचा आहे. ठीक आहे, तर तो उरलेला एखादा प्रोग्राम असेल तर तो तुम्हाला स्वतः ट्राय करावा लागेल. ठीक आहे, तर स्टार्ट करूया फ्रेंड फंक्शनच्या प्रोग्रामसाठी. आपण प्रोग्राम असा आहे की राईट सी प्लस प्लस प्रोग्राम टू डिफाइन अ क्लास डिस्टन्स, टू डिफाइन अ क्लास डिस्टन्स हॅव्हिंग डेटा मेंबर्स ऍज अ मीटर. म्हणजे काय करायचं, आपल्याला मीटर नावाचा एक व्हेरिएबल क्लास डिस्टन्सच्या अंडर आपल्याला काय करावं लागेल, डिक्लेअर करावं लागेल, आणि बाय युझिंग सम मेंबर फंक्शन्स ते मीटर आपल्याला युजरकडनं एंटर करून घ्यायचं आहे आणि ते फ्रेंड फंक्शन मध्ये आपल्याला वापरायचं. ठीक आहे, तर प्रोग्राम साठी आपण स्टार्ट करूया. हॅश इन्क्लूड आणि आयओस्ट्रीम डॉट एच. त्यानंतर हॅश इन्क्लूड ओनो डॉट एच. त्यानंतर आपण क्लास डिस्टन्स आपण ते डिक्लेअर करूया. त्याच्या अंदर आपल्याला मेट्रस नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याच्यासाठी आपण एम असं डिक्लेअर करू. त्यानंतर पब्लिकच्या अंदर आपल्याला काय करावं लागेल, ते मेंबर फंक्शन्स आपल्याला ते डिफाईन करावं लागतील. ठीक आहे, मेंबर फंक्शन आपल्याला डिफाईन करावे लागते. तर पहिला एक आपण फंक्शन घेतलेला एंटर. एंटर मध्ये आपल्याला काय करायचं, युजर कडनं आपल्याला डिस्टन्स एंटर करून घ्यायचं आहे मीटर मध्ये. त्यासाठी आपण एक लाईन कोड लिहू शकतो, सी आउट एंटर द डिस्टन्स इन मीटर. ठीक आहे, त्यानंतर सी एन एम. ठीक आहे, हे झालं थोडक्यात एंटर एक मेंबर फंक्शन. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक फ्रेंड फंक्शन घ्यायचं आहे. तर फ्रेंड फंक्शनला आपण नाव देऊ शकतो की कॅल्क्युलेट, काही मी असं नाव देतो की कॅल्क्युलेट. मग आपल्याला काय करावं लागेल, जे आपण फ्रेंड फंक्शन क्रिएट करणार आहे ते फ्रेंड फंक्शन आपल्याला क्लासमध्ये आपल्याला पहिला डिक्लेअर करावं लागेल. तर कसं करायचं बघा, डिक्लेअर व्हॉइड फ्रेंड कॅल्क्युलेट नावाचे मी फंक्शन क्रिएट करतो. आता इथं हे काय, फ्रेंड फंक्शन डिक्लेरेशन. ठीक आहे, फ्रेंड फंक्शन डिक्लेरेशन.
फ्रेंड फंक्शन च्या प्रोटोटाइप नुसार आपल्याला इथे एज अ ऑब्जेक्ट म्हणजे थोडक्यात आपण इथे एखादा क्लास ऑब्जेक्ट आपल्याला इथे पास त्याच क्लास ऑब्जेक्ट पास करावा लागेल म्हणजे थोडक्यात इथं एनोनिमस ऑब्जेक्ट म्हणजे फक्त आपण इथे क्लासचं नाव वापरू शकतो. आपल्याला दोन ऑब्जेक्ट करायचे कारण का आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट नुसार आपल्याला काय करायचं आहे त्याची डिस्टन्स ची काय करायचं आहे ऍडिशन करायचे. ठीक आहे, ऍडिशन ऑफ टू डिस्टन्सेस म्हणजे आपल्याला डिस्टन्स ची ऍडिशन करावे लागले आपल्याला दोन डिस्टन्स आपल्याला लागला त्यामुळे आपल्याला इथं दोन ऑब्जेक्ट इथं पास करावे लागतात. ठीक आहे, हे झालं फ्रेंड फंक्शन डिक्लेरेशन. फ्रेंड फंक्शन डिक्लेअर केल्यानंतर आपल्याला इथं काय करावं लागेल त्या फ्रेंड फंक्शनची आपल्याला डेफिनेशन लिहावी लागेल. ठीक आहे, फ्रेंड फंक्शनची डेफिनेशन लिहित असताना आपल्याला परत इथं फ्रेंड असा कीवर्ड वापरण्याची काय गरज नाही. ठीक आहे, फक्त डिक्लेअर करताना फ्रेंड कीवर्ड वापरावं लागेल. जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये त्या फ्रेंड फंक्शनची डेफिनेशन लिहितो त्यावेळेला फ्रेंड कीवर्डची काहीच गरज नाही. फंक्शन च नाव काय आहे कॅल्क्युलेट. त्याच्या सिग्नेचर नुसार आपल्याला इथं दोन ऑब्जेक्ट इथं पास करावं लागेल dh1 डिस्टन्स d2. ठीक आहे, फंक्शनच्या सिग्नेचर नुसार आपण इथे काय केलेलं आहे दोन ऑब्जेक्ट पास केले. आता ऑब्जेक्ट म्हणजे इथे एनोनिमस ऑब्जेक्ट गेलाय म्हणजेच फक्त क्लासचं नाव आपण इथे पास केलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला फ्रेंड फंक्शनची डेफिनेशन लिहायची. त्याच्या अंडर मी डायरेक्टली ऍडिशनच प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. सी हॅव ऍडिशन ऑफ टू डिस्टन्सेस टू डिस्टन्सेस डायरेक्टली आपण घेऊ शकतो d1.m प्लस d2.m. म्हणजे काय झालं जो आपण मीटर म्हणजे m नावाचा जो व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू आपण एंटर करून घेणार आहे एंटर फंक्शन वापरून तो एका ऑब्जेक्ट साठी वेगळा आणि दुसऱ्या ऑब्जेक्ट साठी वेगळा असतो. ठीक आहे, लिहू शकतो डायरेक्टली. म्हणजे इथं जेव्हा आपण दोन ऑब्जेक्ट वापरतो d1 साठी मीटर वेगळा असणार आणि d2 साठी मीटर वेगळा असणार. ठीक आहे, हे झाली थोडक्यात फ्रेंड फंक्शनची डेफिनेशन. आता आपल्याला काय करावं लागेल व्हॉइड मेन मध्ये आपल्याला त्या क्लासचा ऑब्जेक्ट आपल्याला इथे क्रिएट करावा लागेल. ठीक आहे, ऑब्जेक्ट कुठले आहेत डिस्टन्स. आता इथे आपण सिग्नेचर मध्ये जसे दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट क्रिएट केले त्याचप्रमाणे आपल्याला व्हॉइड मेन मध्ये पण दोन ऑब्जेक्ट क्रिएट करावे लागतील d1 आणि d2. सेम केले तरी चालतील किंवा त्याचे नाव तुम्ही वेगळे दिला तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल एंटर नावाचं जे फंक्शन असेल ते दोन्ही ऑब्जेक्ट साठी आपल्याला कॉल करावा लागेल. त्याच्या अगोदर cl str नावाचं जे फंक्शन आहे क्लिअर स्क्रीन साठी आपण इथे वापरूया. d1.enter d2.enter त्यानंतर आपण डायरेक्टली फ्रेंड फंक्शन इथे वापरू शकतो. फ्रेंड फंक्शन हे मेंबर फंक्शन नसतं बरोबर आहे, त्यामुळं फ्रेंड फंक्शन हे कुठल्याही ऑब्जेक्ट आणि डॉट ऑपरेटरने आपण कॉल करू शकत नाही बरोबर. त्याच म्हणून डायरेक्टली आपण इथे काय करू शकतो फंक्शनचं नाव कॅल्क्युलेट आणि त्याला आपण काय पास करणार आहे ते ऑब्जेक्ट d1, d. लक्षात ठेवा बाय द डेफिनेशन ऑफ फ्रेंड फंक्शन इट इज नॉट अ मेंबर फंक्शन ऑफ दॅट क्लास सो वी कॅन नॉट कॉल दिस फंक्शन बाय युजिंग ऑब्जेक्ट अँड डॉट ऑपरेटर. ठीक आहे,
नंतर अपन लिए गेट सी एच अपन कंपाइल करून बघूया नंबर ऑफ एरर्स. आता इथे नंबर ऑफ एरर्स 0 दाखवते म्हणजे याचा अर्थ आपला हा प्रोग्राम सक्सेसफुली झालेला आहे. रन करून बघूया. आता आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स एंटर करून घ्यायचे. आता डिस्टन्स समजा मी 20 एका ऑब्जेक्ट साठी घेतला आणि 40 या दुसऱ्या ऑब्जेक्ट साठी घेतला, तर टोटल डिस्टन्स कसा कॅल्क्युलेट केलेला आहे आपण दिलेला आहे, डी वन डॉट एम प्लस डी टू डॉट एम, म्हणजे टोटल डिस्टन्स आपला 60 मीटर्स येईल. ठीक आहे, तर हा प्रोग्राम पण व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज मध्ये तुम्हाला आणखी एक प्रोग्राम दिलेला आहे, तो तुम्हाला सेल्फ करावा लागेल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू.